कुठून आले? आम्ही पोखरीवरून. पोखरी? पोखरी म्हणजे पारनेर तालुका. पारनेर तालुका. कसं काय नारायणगावचं मार्केट? चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. हा, मी 20 वर्ष पूर्वी येतो नारायणगावला. हो का? तुमचे आमदार निलेश लंगेंचा कारभार कसं काय? चांगलं आहे. चांगलं. काम नाही करीत तसं. एवढं काम नाही करीत. बोल वचन पण जास्त. अरे 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 अरे, तिकडे बाहेर तर त्यांची खूप हवा होते. हा आहे ना. व्यवसाय आमदार दिलीप रघुवंशी पाटील काय ते पवार साहेबांना सोडून गेले. तुम्ही हसताय म्हणजे काय? आनंद ना. तुम्ही यांचे घरवाले का? तुम्ही त्यांना ब्रीफ करताय? साधी माणसं चांगलं बोलतात. आपल्याला कुठे शिवाय द्यायचं का कोणाला? पळशी साहेब सगळ्यांचे, तुम्हा आम्ही सगळ्यांचे आहेत. सहकार मंत्री म्हणले आपले सगळ्यांचे आहेत. पाटलाने आमच्या तालुक्याचा विकास केलेला आहे. दिलीप पळशी पाटलाविषयी आमचं काही गुमत नाही. दिलीप पळशी पाटील जिकडे जातात तिकडे आम्ही मतदान करणार. जिकडे जाऊ तिकडे जाऊ. कुठे जाऊ? भाजपमध्ये जाऊ, शिवसेनेत जाऊ, कोणत्या पक्षात जाऊ? अच्छा अच्छा. विकासामुळे आम्ही विकासाला प्राधान्य देतो पक्षाला. देवदत्त निकम त्यांना सोडून गेले चेअरमनच्या बाबतीत नाही काय सांगू शकत. का बरं? गाठ भेटत नाही ना आमच्या. त्यांना कधी पाहिले का? नाही. भाऊ नमस्कार, कुठून आले? ढवळपुरीवरून. ढवळपुरी? हो. किती माल आणलाय? होते 100 जाळ्या. म्हणजे निलेश लंकेंच्या इकडचे? तिकडे मार्केट नाही का? नाही, आहे लोकल नगरला मार्केट आहे, पण ते माल जास्त झाल्यानंतर नाही काय पण भाव लागतं तिथं असं. आता तुमचं सगळं पठार भाग आहे. हो. पाण्याची काय व्यवस्था? पाण्याची तिथे धरण आहे छोटस. कुठलं? काळू धरण. पाणी आहे का? हो पाणी आहे. आता निलेश लंकेंचा महाराष्ट्र खूप डंका होतो. तो माणूस कामाचा आहे? भरपूर कामाचा माणूस आहे. अरे काही लोक म्हणतात फक्त बोल वचन आहे. नाही नाही, तसं काही नाही आहे. माणूस कामाचा आहे आणि गरज आहे नक्की साहेबांची सारख्या नेत्याची. त्यांनी पवार साहेबांना सोडून अजित पवारांकडे गेले सुखा बरोबर? ते नाही सांगते आपल्याला काही. आम्ही आमच्या पातळीवर बघतो त्यांच्यासोबत. मग ते कुठे जाऊ? काय उद्या भाजपत गेलं तरी चालते. हो तरी चालेल, काय अडचण. विकास झाला पाहिजे. हो विकास झाला पाहिजे बस. विजयराव आउटिंगचं काम कसं होतं? चांगलं होतं त्यांचं. तरी लोकांना त्यांना घरी बसवलं. हो. लंकेसाहेब 2024 निवडून येतील का? 100% यायला पाहिजे. तर काही लोक त्यांच्यावर टीका करतात पण काय असतं ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. ते आपल्या पद्धतीने आपल्याला नाही सांगायचं काही. पण आमचं तरी मत आहे लंकेसाहेब चांगले माणूस आहे, कामाचा माणूस आहे. चांगला आमदार भेटला तुम्हाला? हो चांगला आमदार. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीतील घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023 ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर. संपर्क क्रमांक 98-25-63-45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.